Double jab, you don't have to take the PCR test. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या नवीन वर्षातला आपला पहिला व्लॉग आहे आणि हा अपलोड करण्याचं एकमेव कारण असं की खूप दिवस झाले मला व्लॉग बनवायला खरंच वेळ मिळत नाही आहे, कारण माझ्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे. वर्क फ्रॉम होम आहे, त्यानंतर मी थोडंफार कथ्थक शिकते सध्या आणि त्याची परीक्षा होती, तर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये घडल्या आणि मला व्लॉग बनवायला थोडासा वेळ कमी मिळाला असो. पण आज मी असं ठरवलं की पटकन गप्पा मारून घ्याव्यात आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत, कारण मी वॉकला आले आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे. ऑफकोर्स दिस इज अ टिपिकल ब्रिटिश वेदर दॅट यू कॅन सी वेन यू लँड टू द UK, आणि पण तरी हे खूप सुंदर वाटतं. मला स्वतःला आवडतं, कारण आपण जिथे राहतो ते आपल्याला आवडतं. UK-मध्ये खूप सारे वॉकिंग ट्रेल्स आहेत, त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला देखील होता. पण आता मी अशाच एका वॉकिंग ट्रेलवर आलेले आहे आणि मग मी म्हटलं की थोडक्यात तुम्हाला दाखवावं की इथे किती सुंदर वॉकिंग ट्रेल्स आहेत, किती सुंदर तळी आहेत, किंवा एकूणच या ठिकाणी बऱ्याचदा लोक डक्सना फीड करायला वगैरे येतात, कारण खूप सुंदर डक्स, स्वॉन्स, गूज असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात आणि इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. सध्या UK-मध्ये एक छोट्या प्रमाणात लॉकडाऊन चालू आहे, अर्थात आपल्याकडे जसं स्ट्रिक्ट लॉकडाऊन असतं तसं लॉकडाऊन इथे नाही आहे. पण एक मोठी गोष्ट सध्या घडली, ती म्हणजे तुम्ही इंग्लंडमध्ये आल्यानंतर तुम्हाला आयसोलेट करायची गरज लागणार नाही इफ यू आर डबल जॅप्ड. तर म्हणजे आधी असं होतं ना पूर्वी की PCR टेस्ट करायची आणि आल्यानंतर जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला थोडे दिवस आयसोलेट करायला लागायचं. पण इफ यू आर डबल जॅप्ड यू डोंट हॅव टू टेक द PCR टेस्ट. सो दॅट इज अ व्हेरी व्हेरी बिग डिसिजन दॅट गव्हर्नमेंट हॅज टेकन इन द UK. आणि अशा पद्धतीने आणखीन बरेच बदल येणार आहेत. जर तुम्हाला करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर पूर्वी तुम्हाला UK-मध्ये 10 दिवस आयसोलेट करायला लागायचं. तो आयसोलेशन पिरियड रिड्यूस करून 7 दिवसांवरती आणण्यात आलाय. त्यानंतर अशा बऱ्याच मोठ्या गोष्टी किंवा मोठे डिसिजन सध्या UK-मध्ये घेतले गेले. इथल्या वॉकिंग ट्रेल्स वरती तुम्हाला छोटीशी बाकडी इथे दिसू शकतात. जर कोणी दमलं तर त्यांना बसायला किंवा तळ्याच्या शेजारी बसायला, उन्हाळ्यात तर फार सुंदर दिसतं हे. तर त्यासाठी इथे अशी बाकडी ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुणीतरी जर समजा बुडलं, लहान मूल किंवा कुणीतरी एखादा माणूस, तर त्यासाठी त्यांनी इथे सेफ्टी म्हणून असं फ्लोट ठेवलेलं आहे. म्हणजे ती रिंग तुम्हाला आतमध्ये दिल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा आधार घेऊन बाहेर पडता येईल. तुम्हाला तिथे आणखीन एक छोटा फ्लोट दिसू शकतो, इफ यू कॅन सी. हा दिसला का तुम्हाला इथे इथे? तर हेल्थ आणि सेफ्टी मेजर्स हे या देशातले खूप छान आहेत आणि ओव्हरऑलच सध्या हे जे आत्ता जो असा दिवस आहे दॅट इज व्हेरी टिपिकल अ डे इन एनी ऑर मोस्ट ऑफ द वेस्टर्न युरोपियन कंट्रीज. सध्या भारतात करोना व्हायरसचं प्रमाण वाढतंय किंवा ओमिक्रॉनचं प्रस्थ वाढायला लागलंय, तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. भारतात सध्या कशी परिस्थिती आहे हे मला व्हिडिओवरती कमेंट करून कळवा. UK-मध्ये छोटी मोठी लॉकडाऊन्स करतायत, अर्थात तेवढी स्ट्रिक्ट नाही जेवढी भारतात आहेत. शाळा हळूहळू सुरू करण्यात येणार आहेत किंवा ओव्हरऑल लाईफ बॅक टू नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण भारतात सध्या कशी परिस्थिती आहे किंवा तुम्ही काय काळजी घेताय किंवा आपला ब्लॉग कुठून बघताय हे मला व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा.
हिवाळ्यातली युकेची सुंदरता तुम्हाला इथे दिसू शकते. वॉकिंग ट्रेलमध्ये सुद्धा प्रकार आहेत. इथे तुम्हाला जर आरामात तळ्या शेजारी फिरायचं असेल तर असा वॉकिंग ट्रेल आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला खूप ॲडव्हेंचरस असाल आणि तुम्हाला कार्डिओ करायचं असेल दिवसाचं तर तुम्ही इथे आरामात या जंगलात जाऊन तुमचा वॉक घेऊ शकता. मला खूप एक मजेशीर गोष्ट इथे दिसते ती म्हणजे नेचे म्हणून एक वनस्पती असते तर ती इथे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात दिसू शकते. तर असं खूप सुंदर वाटतं इथे एकूणच फिरताना. आणि ऑनेस्टली मधल्या काही दिवसांमध्ये इतकी बिझी होते, क्रिसमस पण आला होता आणि युकेमध्ये बऱ्यापैकी क्रिसमस सेलिब्रेट केला जातो, तर आय वॉज व्हेरी बिझी अँड फायनली आय डिसाइडेड चलो आज बनाते ये व्लॉग. व्हॉट आर यू अप टू, तुमचं काय चाललं आहे किंवा व्हॉट्स गोईंग ऑन मला नक्की कळवत चला. आपलं मराठी मुलगी इन युकेचं फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल देखील आहे आणि त्याच्यावरती मी बऱ्याचदा अपडेट्स म्हणून एक छोटे छोटे फोटोज अपलोड करत असते किंवा स्टोरीज अपलोड करत असते. तर नक्की आपल्या मराठी मुलगी इन युके या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स कळत जातील की सध्या व्हॉट्स गोईंग ऑन. कारण दरवेळी व्हिडिओ बनवायला, एडिट करायला आणि अपलोड करायला वेळ मिळतोच असं नाही, पण फोटो क्लिक करून छोटे मोठे अपडेट्स द्यायला नक्की जमतं. तर नक्की आपल्या मराठी मुलगी इन युके या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आता मी इथे आले एक सुंदर ठिकाणी आले की जिथे मला डक्स अगदी जवळून दिसत आहेत. किती सुंदर कलर्स आहेत, हे गूज आहेत. ऑफकोर्स डक आणि गूजमध्ये फरक असतो हे आपल्याला माहिती आहे. काय चाललंय, किती क्यूट आहे. असे बरेचसे सीगल्स पण तुम्हाला दिसू शकतात, हे दिवसभर पोहत असतात. असे चला तर मंडळी आज एक छोटासा अपडेट व्लॉग बनवावा नवीन वर्षाच्या निमित्ताने म्हणून एक छोटासा व्लॉग बनवला होता. तुमच्या भेटीला परत आले होते. आपण नक्की कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि मी आणखीन व्हिडिओज बनवत जाईन जसं मला शक्य होत राहील. पण तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती जर मला फॉलो करत राहिलात तर तिथे मला आणखीन फोटोज आणि स्टोरीजमधून छोट्या छोट्या गोष्टी सांगता येतील. तुमच्या बऱ्याच लोकांचे प्रश्न देखील येत असतात आणि मी इंस्टाग्राम मेसेजेसवरती जे लेजिटिमेट क्वेश्चन्स आहेत त्यांना नक्की आन्सर्स देत असते. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तिथेही मला विचारत चला. बरं वाटलं खूप दिवसांनी बोलून आणि एक व्लॉग बनून. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.